विधान परिषद सभासद नियुक्तीच्या संदर्भात राज्यपालांना मंत्रिमंडळाचा सल्ला मानणं बंधनकारक असतं एखाद्या नावाविषयी आक्षेप असल्यास त्यावर चर्चा होऊ शकते असं मत घटना तज्ञ प्राध्यापक उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय सध्या बारा सदस्यांची नियुक्ती करायची आहे त्या विषयात राज्यपालांनी राजकारण आणू नये अशी अपेक्षा प्राध्यापक बापट यांनी व्यक्त केली आहे त्यांच्याशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी राज्यपालांच्या भूमिकेसंदर्भातला कुठलाही विषय हे निर्माण झाला आहे की आम्ही प्राध्यापक डॉक्टर उल्हास बापटांकडे येतो तर घटना आहेत तर आता आपण जसं बोलत होतो की राज्यपाल कशा पद्धतीनं वागतात आणि त्या अनुषंगाने आपण त्याचं विश्लेषण करत असतो आता पुन्हा राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांचा विषय चर्चेत आला आहे नेमकं का घटना काय सांगते ते सुरुवातीला सांगा आणि मग आपण बोलत काय राज्यपाल आपल्या पदापद स्वीकारतात त्यावेळी ते मी घटनेशी एकनिष्ठ राहीन अशी शपथ घेतात एकशे एकोणसाठ कलमाखाली आता आपली राज्यघटना काय जसं केंद्र सरकारमध्ये संसदीय लोकशाही आहे तशीच राज्यात पण संसदीय लोकशाहीच आहे जरी संसद आपण म्हणत नसतो तरी संसदीय लोकशाही आहे आणि त्यामुळे राज्यपाल हा कॉन्स्टिट्युशनल हेड आहे आणि खरी सत्ता ही मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे जसा पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो तसंच मुख्यमंत्र्यांचा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक असतो फक्त फरक एवढाच आहे की काही बाबतीत राज्यपालांना स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आसाममध्ये मिझोराममध्ये आणि काही बाबतीत त्यांना डिस्क्रिशनरी पॉवर आहे म्हणजे उदाहरणार्थ शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचाही ते कारभार पाहत असतील तर त्याचा कारभार करताना या मुख्यमंत्र्याला विचारावं लागत नाही किंवा तीनशे छप्पन खाली राष्ट्रपती राजवट लागू करायची का या शिफारसी करता त्यांना मुख्यमंत्र्याला विचारावं लागत नाही आज किंवा एखादं बिल रिझर्व्ह ठेवायचं का प्रेसिडेंट करता ही डिस्क्रिशनरी पॉवर आहे हे सोडलं तर बाकी सर्व बाबतींमध्ये मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांचा सल्ला हा राज्यपालांवर बंधनकारक असतो आणि त्यामुळे हे जे बारा सदस्य विधानपरिषदेवर नेमायचे आहेत आता विधानपरिषद फक्त पाचच राज्यात आहे अठ्ठावीसपैकी तर इथे जे बारा नेमायचे आहेत हे मंत्रिमंडळांनी जी नावं सुचवली असतील त्यांनाच राज्यपालांना नेमावं लागतं एकशे एकाहत्तर कलमाखाली ही लोकं निवडणुकीला उभी राहतात तज्ज्ञ लोकं असतात आणि म्हणून सायन्स आर्ट लिटरेचर सोशल सर्व्हिस किंवा कॉपरेटिव्ह मुवमेंट यातली तज्ञ लोकं ही तिथे नेमली जातात जी यादी मुख्यमंत्र्यांकडे येईल त्यांची नेमणूक करणं हे राज्यपालांवर बंधनकारक आहे पण मग राज्यपाल नामनिर्देशित किंवा राज्यपाल नाम नियुक्त आपण असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळी राज्यपालांना या संदर्भात स्वतःची नावं मांडण्याचा काही अधिकार नाही का। ना, ना, ना। एकशे त्रेसष्ट कलम जी आहे ते अत्यंत स्वच्छ आहे की देर शेल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द गव्हर्नर आणि गव्हर्नरनी त्याप्रमाणे वागायचं असतं गव्हर्नर हा कॉन्स्टिट्युशनल हेड आहे त्याला खरी सत्ता त्याच्या हातात नाही आहे आता आपण जसं म्हटलात की वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत किंवा तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती यामध्ये करणं अपेक्षित आहे सदस्य म्हणून सभासद म्हणून पण असं घडताना दिसत नाही बऱ्याचदा असं होतं की राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा मग आता माझ्या दोन तर त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा नेत्यांची वर्णी तिथे लागत असते मग त्या संदर्भात माश्यावेळी राज्यपाल हस्तक्षेप नाही का गुरु नाही हा राजकीय विषय झाला प अपेक्षा अशी आहे की जसं विधान परिषदेवर महाराष्ट्राच्या गदी माडगुळकरांसारखे महाकवी नेमले गेले होते सहा जुने बारा वर्ष होते ते तिथे अशा लोकांची नेमणूक करावी अशी अपेक्षा आहे पण तो राजकारणाचा भाग आहे त्यामुळे राज्यपालांना त्याच्यात पडता येत नाही पण अपेक्षा आपण अशी ठेवू शकतो कारण जसं तुम्ही म्हटलं की त्याच्यात जर तरतूदच तशी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना तिथे नामनिर्देशित करायचं त्यांची तिथे नियुक्ती करायची मग असं जर घडत नसेल तर ते घटनाबाह्य होत नाही कसं होतं तुमचा मुद्दा अत्यंत बरोबर आहे राज्यपालांना असं वाटलं की नाही हे बरोबर नाही आहे तर राज्यपाल माहिती मागवू शकतात मंत्रिमंडळाकडनं किंवा त्यांच्याशी चर्चा करू शकतात त्यांना सल्ले देऊ शकतात परंतु शेवट जे मंत्रिमंडळ म्हणेल ते बंधनकारक आहे राज्यपालांवर आता राजकारणाचा हा जो विषय आहे आता तेंडुलकरला समजा नेमलं तर तो कुठल्या क्षेत्रांमध्ये बसतो कुठेच बसत नाही तो, तो राजकारणाचा भाग झाला किंवा भारतरत्न देतात हा राजकारणाचा भाग झाला तिथे काय असे नियम आहेत का कोणाला भारतरत्न द्यायचं त्यामुळे राजकारण हे येणारच मी तुम्हाला फक्त घटनात्मक तरतूद सांगतोय की मंत्रिमंडळाने जे सांगतो सांगितलं असेल ते राज्यपालांवर बंधनकारक राहणार आणि तसे ते वागले नाहीत मला असाही प्रश्न काही वेळा विचारला जातो की ते वागले नाहीत तसं तर काय करायचं तर दोन मार्ग त्याच्यासाठी आहे असतात महाराष्ट्र सरकारकडे एक म्हणजे राष्ट्रपतींकडे तक्रार करायची राष्ट्रपतीच नेमतात राज्यपालांना आणि त्यांची मर्जी असेपर्यंतच राज्यपाल पदावर असतात आता राष्ट्रपती नेमतात म्हणजे खरा पंतप्रधान नेमतात त्यामुळे त्यात राजकारण आलंच आत्तापर्यंत जे मोदी सरकार आल्यानंतर तीस बत्तीस राज्यपाल नेमले गेले ते सगळे जवळजवळ आर एस एसचे मेंबर आहेत हे इंदिरा गांधींच्या काळापासून चाललं आहे म्हणजे मी मोदींवर काही आरोप करत नाही आहे हे चालूच असतं हे राजकारणाचा भाग झाला आता तिथे जर काही यश आलं नाही तर सुप्रीम कोर्टाकडे जाता येतं हा दुसरा मार्ग आहे कारण शेवट सुप्रीम कोर्ट इज द फायनल कस्टोडियन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे कोणी घटनाबाह्य वागायला लागलं तर सुप्रीम कोर्टाकडे जाऊन सुप्रीम कोर्ट तशा तऱ्हेचा आदेश काढू शकतं पण त्याला कदाचित वेळ लागू शकतो कारण का हां कारण हा सगळा कालबद्ध कार्यक्रम असायला हवा आणि आत्ता राज्यात जे काही घडण्याची शक्यता म्हणजे खरं तर ही कृती अजून घडायची आहे पण तसं होणं संभव आहे तसं होऊ शकतं म्हणून हे सगळं राजकारण आ... पुन्हा तिथे काय होतं की आता सुप्रीम कोर्ट किती वेळ लागेल हे कोणालाच कळणार नाही कुठल्याही घटना तज्ञांना तुम्ही विचारलं तो सांगू शकणार नाही आता कर्नाटकमध्ये ज्यावेळी राज्यपालांनी सांगितलं की पंधरा दिवस घ्या विश्वासदर्शक ठरावाला त्यावेळी सुप्रीम कोर्ट आणि ताबडतोब ती याचिका घेतली आणि कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी वगैरे यांनी आर्ग्युमेंट केलं आणि त्यांनी सांगितलं नाही दोन दिवसात घ्यायला पाहिजे पंधरा दिवस नाही मिळणार तुम्हाला विश्वासदर्शक ठरावाला तर ता ताबडतोब ॲक्शन सुप्रीम कोर्ट घेऊ शकतं किंवा आता सी एचा जो का तो आहे तो घटनाबाह्य आहे कायदा असं सुप्रीम कोर्टाकडे गेलाय आता वर्ष झालं त्याच्यावर सुप्रीम कोर्ट काहीच करत नाही आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाची डिस्क्रिशनचा भाग आहे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आणि आता राज्यात ज्याची चर्चा सुरू आहे की बाबा उद्या यांनी यादी दिली म्हणजे आता ती यादी का लांबते किंवा ही सगळी प्रक्रिया का लांबते तर यादी दिली आणि यांनी त्यामध्ये खोडा घातला किंवा परत पाठवलं ही म्हणजे सध्या जो विरोधी पक्ष आहे तो विरोधी पक्ष आणि राज्यपाल यांचंही काहीतरी कारस्थान असू शकतं असं सगळं बोललं जातं त्यामुळे त्याचे वेगवेगळे वे अर्थ वे काढले वे 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 जातील नाही तसं होऊ शकतं आता घटना समितीमध्ये ज्यावेळी या विषयावर चर्चा चालली होती राज्यपाल या पदावर घटना समितीमध्ये जवळजवळ चौतीस सदस्यांनी भाग घेतला होता आणि त्यात काही लोक असं म्हणाले की केंद्र सरकारमध्ये जो पक्ष आहे त्याच पक्षाचा जर का तुम्ही राज्यात एखादा राज्यपाल नेमला तर तिथे वेगळा पक्ष सत्तेवर आहे तर तिथे दॅट दे गव्हर्नर कॅन बी मिश्चिवस कॅन ही कॅन डू कमिट मिश्चिफ असं शंका घटना समितीतसुद्धा आलेली होती ती आता आपल्याला फक्त सत्तर वर्षापूर्वीच्या लोकांना जे कळलं ते आता आपल्याला आत्ता दिसतंय आणि आत्ताचे राज्यपाल आपण गेल्या अनेक वर्षांपासून बघत आणि अनेक चुकीच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत उदाहरणार्थ सकाळी फडणवीसांना बोलवून जो राज्य शपथविधी केला त्यामध्ये अजित पवारांनी दिलेली यादी ही बरोबर आहे का क चुकीची आहे ती पडताळणी करून पाहिली नाही हे घटनाबाह्य होतं किंवा त्यांनी मागच्या वेळी उद्धव ठाकरेंची नेमणूक करायला खूप उशीर लावला ते घटनाबाह्य हो, म्हणजे शेवटची निवडणूक झाली पण त्यांना विधान परिषदेवर नेमावं ही सूचना त्यांनी त्याला अंमलबजावणी केली नाही लगेच हे गर... आता जे पत्र लिहिलं हे सुद्धा माझ्या मते घटनाबाह्य होतं अशा पत्र मुख्यमंत्र्याला लिहिता येत नाही तेव्हा यांची कारकीर्द एकूणच सगळी प्रश्नास्पद आहे असं मला वाटतं त्यामुळे यावेळी तरी राज्यपालांनी राजकीय भूमिकेतून बाहेर पडावं अशी अपेक्षा घटना तज्ञ पापट ठसरांनी व्यक्त केली आहे बघूयात पुढे काय करत ते कामेस अरुण मेहत्रे झी मिडिया पुणे